गणित हा एक अमूर्त विषय आहे. तो मुलांना शिकवण्यासाठी आपल्याला काही तत्वे पाळली पाहिजेत. पहिले तत्व, प्रत्येक जण गणित शिकू शकतो आणि प्रत्येकाने गणित शिकले पाहिजे. प्रत्येक मूल, मुलगा किंवा मुलगी, मग ते शहरातील असो वा खेड्यातील, ते गणित शिकू शकतात आणि त्यांचे शिक्षण आपण ज्या पद्धतीने शिकवतो त्यावर अवलंबून आहे. दुसरे म्हणजे मुलांना या संकल्पना आनंदाने आणि मजेशीरपणे शिकवणे आवश्यक आहे. जर ते आनंदाने शिकले तर या संकल्पना त्यांच्या मनात दृढ राहतील आणि यामुळे त्यांना आपल्या जीवनात संकल्पना लागू करण्यात मदत होईल. म्हणूनच आपण खेळा आणि शिका, करा आणि समजून घ्या हा सिद्धांत वापरतो. तिसरे म्हणजे आपल्याला त्यांना दैनंदिन जीवनात गणित कसे वापरावे हे सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच गणित ही केवळ एक अंकगणितीय क्रिया नाही. बेरीज आणि वजाबाकी कशी करावी हे शिकवण्याऐवजी आपल्या जीवनात बेरजेचा वापर कोठे केला जातो, आपण वजाबाकी कोठे वापरू शकतो हे जर आपण त्यांना शिकवले तर त्यांना गणितामध्ये अधिक रस वाटेल. चौथा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण शिकवतो तेव्हा आपण सामान्यतः लहान गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, जसे की बेरीज कशी करावी किंवा वजाबाकी कशी करावी. पण आपल्याला त्यांना ते कोठे वापरायचे आणि कसं करायचं याचे उच्च ध्येय त्यांना समजावून सांगावे लागेल. काही वेळा आपण त्यांच्यावर मूलभूत क्रियांबद्दल खूप दबाव आणतो, आपल्याला त्यात सुधारणा करावी लागेल. परंतु आपण भूमिती आणि आकार इत्यादींवर जास्त वेळ घालवत नाही, आपण त्याकडे जास्त वेळ देत नाही. आपण त्यांना अशा संकल्पना देखील शिकवल्या पाहिजेत, आपण हे तत्व पाळले पाहिजे. गणित हा समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे, म्हणून शिकवताना आपण त्यांना ते कसे वापरावे आणि वास्तविक जीवनात कसे उपयोगात आणावे आणि तार्किक विचारसरणी कशी सुधारली पाहिजे हे सांगायला हवे. त्याबद्दल देखील आपण विचार केला पाहिजे. पुढे जेव्हा आपण शिकवतो तेव्हा सहसा आपण संकल्पना आधी शिकवतो. त्यांना संकल्पना स्पष्ट समजणे आवश्यक आहे, मग आपण त्यांना त्यांच्या पद्धतीबद्दल सांगावे. उदाहरणार्थ, पहिल्यांदा बेरीज म्हणजे काय, त्यानंतर बेरीज कशी करावी. म्हणूनच संकल्पना स्पष्टपणे समजल्यानंतरच आपण त्याची पद्धत वेगाने शिकवू शकतो. आणखी एक तत्व म्हणजे त्यांना गणिते किती समजली हे आपल्याला पाहायचे असल्यास आपण सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन केले पाहिजे. प्रत्येक संकल्पनेनंतर मुले गणितात किती पुढे गेली आहेत, त्यांना ही संकल्पना समजली आहे का, त्यांना ही पद्धत समजली आहे का हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण सतत सर्वसमावेशक मूल्यांकन CCE लागू करतो. आणखी एक तत्व आहे, आपल्याला शिक्षकांना बरेच संसाधने आणि तंत्रे देण्याची आवश्यकता आहे, कारण आपल्याकडे वेगवेगळी शिक्षण क्षमता असलेले वेगवेगळे विद्यार्थी असतात. आपण त्यांना एक समान पद्धतीने शिकवू शकत नाही, म्हणून शिक्षकांना ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी अध्यापन करताना अनेक तंत्रे आणि संसाधने वापरावी लागतील.